नमस्कार मित्रांनो, मी सागर मदने आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन जातो आहे पुण्यातलं सगळ्यात प्रसिद्ध आणि सगळ्यात मोठं मंदिर पाहण्यासाठी. ते मंदिर म्हणजेच स्वामीनारायण मंदिर. कात्रजपासून जवळ नऱ्हे आंबेगाव नावाचं एक गाव आहे आणि त्या ठिकाणी हे मंदिर आहे, जे की फार सुंदर आहे. आणि जवळपास त्या मंदिराचा जो संपूर्ण परिसर आहे ना, तो 27 एकरचा परिसर आहे. पुण्यातलं सगळ्यात मोठं मंदिर म्हणून ते मंदिर प्रसिद्ध आहे. फार सुंदर असं मंदिर आहे, त्याचा सगळा इतिहास देखील आपण जाणून घेणार आहोत आणि ते मंदिर कसं आहे ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मग जाऊयात पुण्यातील सगळ्यात मोठं मंदिर पाहण्यासाठी, म्हणजेच स्वामीनारायण मंदिर. स्वामीनारायण मंदिर पुण्यातील कात्रज शहरापासून जवळ असून कात्रज परिसरातील नऱ्हे आंबेगाव या ठिकाणी हे मंदिर आहे. मंदिराचा परिसर अतिशय सुसज्ज असून एक फारच सुंदर मंदिर पाहिल्याचा आनंद आपल्याला या ठिकाणी येऊन मिळतो. मित्रांनो, स्वामीनारायण मंदिराच्या समोर आता आम्ही पोहोचलेलो आहे. माझ्या पाठीमागे तुम्हाला मंदिर दिसत असेल, फार सुंदर असं मंदिर आहे. आणि या मंदिराचा जो संपूर्ण परिसर आहे ना, तो जवळपास 27 एकरांचा आहे. आणि त्यामुळे तुम्ही इकडे बघू शकता कसं गार्डन वगैरे केलेलं आहे. सगळीकडे सुंदर सुंदर असे झाडे आपल्याला पाहायला मिळतील आणि असं अगदी एक मंदिराचं प्रॉपर फील येईल असं बांधकाम सुद्धा आपल्याला समोरच्या जागेमध्ये पाहायला मिळतंय. तर हे आहे समोरचं मंदिर. इथून आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊयात आणि दर्शन घेऊयात. चला. भगवान स्वामीनारायण यांचे हे मंदिर पुण्यातील सर्वात सुंदर मंदिर म्हणून अलीकडच्या काळात नावारूपास येत आहे. मंदिराचा संपूर्ण परिसर जवळपास 27 एकरामध्ये पसरलेला असून मुख्य मंदिराच्या बाजूलाच आकर्षक गार्डन आणि फुलांची झाडे पाहायला मिळतात. मुख्य मंदिराकडे जातानाच प्रशस्त अशा पायऱ्या असलेला मार्ग आहे. येथून थोडेसे पुढे आल्यावर मंदिराचे आकर्षक कोरीव काम पाहून आपण थक्क होऊन जातो. मंदिराच्या प्रत्येक खांबावर कोरीव काम केलेले असून छतावर आकर्षक झुंबर लावलेले दिसतात. पुण्यातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक असलेले हे ठिकाण मनाला आत्मिक समाधान देऊन जाते. मंदिराच्या मुख्य प्रवेश मार्गाने पुढे जाताच गर्भगृहातील आकर्षक कोरीव काम आणि सभा मंडप आपल्या नजरेस पडतो.
मुख्य मंदिरात भगवान स्वामीनारायण यांची संगमरवरी दगडातील आकर्षक मूर्ती असून राधाकृष्ण लक्ष्मीनारायण यांच्यासोबतच हिंदू धर्मातील अनेक संत महंत आणि त्याचसोबत वारकरी संप्रदायातील ज्ञानोबा तुकोबा संत नामदेव महाराज अशा संतांच्या संगमरवरी दगडातील आकर्षक मूर्ती पाहून आपण प्रसन्न होऊन जातो. मंदिराच्या तीन बाजूंना प्रवेश मार्ग असून मंदिराच्या बाह्य बाजूस आकर्षक असे मूर्तीकाम आणि कोरीवकाम पाहायला मिळते. मित्रांनो, ही मंदिराची बाहेरची बाजू आहे. मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा लावड नाही आहे, म्हणजे कॅमेरा किंवा मोबाईल कॅमेरा तुम्ही काहीच नाही वापरू शकत आहे. त्यामुळे फार डीपली आतून नाही दाखवत आलं मंदिर कसं आहे, पण मंदिर फार सुंदर आहे. आणि हे बाहेरचं कोरीवकाम तुम्ही बघू शकता, अतिशय जबरदस्त. म्हणजे असं मंदिर फार कमी ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. छोट्या छोट्या मूर्ती आहेत, ज्या की आपल्या हिंदू धर्मातले जे काही प्राचीन ग्रंथ आहेत, रामायण महाभारत, त्यातली जी पात्रं आहेत ती अशा मूर्त्यांच्या माध्यमातून साकारलेली आहेत. तुम्ही बघू शकता युधिष्ठिर, त्यानंतर इकडे भीष्म पितामह, रामायण महाभारत जे साकारलेलं आहे त्यातलीही पात्र आहे, तुम्ही बघू शकता. आणि फार चांगल्या पद्धतीचं कोरीवकाम आहे. यासाठी मंदिर बांधण्यासाठी जे दगड वापरलेले आहेत ना, ते मुळात वेगळ्या क्वालिटीचे आहेत, वेगळ्या प्रकारचे आहेत. आणि म्हणून त्याला हात लावताना सुद्धा इतकं थंड असं फील होतंय ना. हिवाळा चालू आहे, बाहेर कडक ऊन पडलं आहे दुपारच्या वेळेला, पण असं जाणवतच नाही आहे की बाहेर ऊन आहे. कारण हे जे सगळं कन्स्ट्रक्शन आहे ना, ते इतक्या चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे की अतिशय थंड असं फील होत आहे या सगळ्याच्या जवळ आल्यानंतर. आपल्या हिंदू धर्मातील महत्वाचे ग्रंथ असणाऱ्या रामायण महाभारतातील अनेक शिल्पकृती या मंदिराच्या बाह्य भिंतींवर कोरलेले असून मंदिर पाहताना या कलाकृती आपले लक्ष वेधून घेतात. या मंदिराचा जो टायमिंग आहे ना, तो सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत आणि दुपारी 4 ते 8:30 अशा दोन वेळेमध्ये आपल्याला या मंदिरामध्ये व्हिजिट करता येते. फार सुंदर असं मंदिर आहे. आणि ज्या वेळेला विकेंड असतो, म्हणजे शनिवार आणि रविवार, त्यावेळेला इथे प्रचंड गर्दी असते. आणि कुठली शासकीय सुट्टी असेल तर तेव्हा देखील गर्दी असते.
आणि मंदिराचं जे कोरीव काम आहे ना ते खरोखर पाहण्यासारखं आहे. तुम्ही जर पुण्यात राहत असाल किंवा पुण्याच्या बाहेरचे जरी असाल आणि कधी जर पुण्यात येत असाल तर एकदा या मंदिराला नक्की व्हिजिट करा. फार सुंदर असं मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरामध्ये पार्किंगची देखील सुविधा आहे आणि त्यासाठी कुठलेही चार्जेस घेतले जात नाहीत. टू व्हीलर आणि फोर व्हीलर अशा दोन्हीही पार्किंगची इथे सोय आहे. आणि हे मंदिर म्हणाल तर फार सुंदर असं मंदिर आहे. त्यामुळे पुण्यात असाल तर एकदा या मंदिराला नक्की भेट द्या. संध्याकाळच्या वेळी या मंदिराच्या परिसरात आकर्षक रोषणाई केली जाते. त्यामुळेच संध्याकाळी 6 नंतर या मंदिरात प्रवेश करणे हा एक आनंददायी अनुभव असतो. भगवान स्वामीनारायण यांचे हे एकच मंदिर नसून अशी शेकडो मंदिरं महाराष्ट्रासह देशभरात आणि जगभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नितांत सुंदर असणारे हे पुण्यातील सर्वात सुंदर मंदिर आपण एकदा तरी पाहायलाच हवे. भगवान स्वामीनारायण यांचे हे मंदिर पुण्यातील सर्वात सुंदर मंदिर म्हणून अलीकडच्या काळात नावारूपास येत आहे. बारा वाजलेले आहेत आणि आता हे मंदिर बंद झालेलं आहे. आता दुपारी 4 वाजताच हे मंदिर उघडणार आहे. आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि मंदिराचा परिसर जर पाहिलं ना तर फार सुंदर असं परिसर आहे. पुण्यामध्ये फार कमी ठिकाणी तुम्हाला इतकी सुंदर अशी एक जागा पाहायला मिळते आणि त्यापैकी एक म्हणजे हे स्वामीनारायण मंदिर आहे, ज्याला तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करायला हवं. व्हिडिओमध्ये जितक्या चांगल्या पद्धतीनं शक्य होईल तितक्या चांगल्या पद्धतीनं हे मंदिर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की आम्हाला सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.